चांदूर रेल्वे तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील पाहणी दरम्यान दिले. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या विविध भागातील पूर परिस्थितीची पाहणी ठाकूर यांनी केली. माजी आमदार वीरेंद्र जगताप, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, पुरुषोत्तम भुसारी, कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खरसान आदी उपस्थित होते. पंचनामे करून तसा अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. चांदूर रेल्वे तालुक्यातील खोलाड नदीची पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे तालुक्यातील 180 घरांची अंशतः पडझड झाली असून 4 घरे पूर्णपणे पडली आहे. फार मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामा करण्याची प्रक्रिया तत्परतेने व गतीने करण्यात यावी असे निर्देश ठाकूर यांनी संबंधितांना दिले. चांदूर रेल्वे तालुक्यातील 16 गावातील अंदाजे 350 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून 20 हेक्टर जमीन खरडली आहे अशी माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली. राजुरा, पळसखेड, धानोरा माली, मांजरखेड कसबा येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन गोंडाने, माजी सभापती गणेश आरेकर, नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य अमोल होले, सभापती सरिता देशमुख, पळसखेड सरपंच आरती पारधी, उपसरपंच अमोल अडसर आदी उपस्थित होते. त्याचा दौरा त्या ठिकाणी केला. नांदगाव, खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे भागामध्ये आज या ठिकाणी आपण आहोत. खूप 4-5 दिवस खूप अतिवृष्टी या ठिकाणी झाली, धरणं भरले आणि लोअर वर्धाचं जे आउटलेट असतं ते उघडल्या गेलं नाही आणि खूप जास्त या ठिकाणी पाऊस आला. इथपर्यंत आपण बघतोय या शेतींचं सगळं नुकसान झालेलं आहे. तर काही टेक्निकली पण आहे, MSRDC आपण समृद्धी महामार्गाच्या जवळ जे बघतो आहे, काही त्या तिथल्या कंपनीजचा फॉल्ट आहे, काही इरिगेशनचे काही विषय आहेत ते देखील आपल्याला रेक्टिफाय करावे लागतील. तर हे सगळं नुकसान इथं झालेलं आहे. लोकं त्या दिवशी रात्रभर जागे होते आणि खरोखर म्हणजे संकट टळलं असं आपण म्हणू. नुकसान झालेलं आहे तर त्याचं कंपेन्सेशन या ठिकाणी आम्हाला द्यावंच लागेल. तुम्ही तशा पद्धतीचे आदेश सर्वे करण्याचे वगैरे प्रशासनाला दिले? आदेश 2 दिवस आदेश दिले. त्या दिवशी ज्या दिवशी पाऊस आला त्या दिवशी मी साताऱ्याला होते, पण तिथून जोपर्यंत SDRFची टीम पोहोचत नाही तोपर्यंत आमचाही डोळा लागला नाही. आम्ही सगळे वॉचवर होतो आणि आता हा सगळा या सगळ्या तालुक्यांमध्ये फिरून झालेलं आहे. भातकुली आणि तिकडच्या भागामध्ये देखील काही प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान, शेती खरडून गेलेली आहे. काही गावांमध्ये पाणी घुसलेलं आहे तर तिथे देखील नुकसान झालेलं आहे. त्यांचं सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश दिलेले आहेत आणि इथं सर्वे आणि पंचनामेचे आदेश दिलेले आहेत. जी शेती नियम असा म्हणतो की जी शेती कामी लागत नाही एक तर कंपेन्सेशन दिलं पाहिजे किंवा मग इरिगेशन विभागाने ती ताब्यात घेतली पाहिजे. तर या ठिकाणी असेच उदाहरणं ह्याच्या आधीची पण झालेली आहे जिथे 20-30 लाख रुपये कंपेन्सेशन मिळालेलं आहे, पण आता ही जमीन त्यांना ताब्यात घ्यावी लागेल किंवा कंपेन्सेशन द्यावंच लागेल. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.